सध्या सगळीकडे गणपती उत्सवाची रेलचेल सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नगरमधील विशाल गणपती मंदिरात रविवारी 8 सप्टेंबरला महिलांच्या आरोही ढोल पथकाच्या वतीने विशाल गणपतीला मानवंदना देण्यात आली आहे. अनेक महिला आणि मुली या ढोल पथकामध्ये सहभागी झाल्या होत्या. पिवळे फेटे, ढोल ताशांचा निनाद, भगवे ड्रेस परिधान केलेले, अंगामध्ये जोश संचारलेले हसरे चेहरे, आसमंतात घुमणारा वाद्यांचा निनाद आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या जयघोषणा देणारा तो समूह, असं सगळं चित्र अवतरलं होतं अहमदनगर शहरामध्ये. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे चित्र नगरमध्ये रविवारी पाहायला मिळालं आहे. नगरच्या विशाल गणपती मंदिरात 8 सप्टेंबरला आरोही महिला ढोल पथकाच्या वतीने विशाल गणपतीला समूहाने आणि वाद्यांच्या निनादात मानवंदना देण्यात आली आहे. एरवी ज्या महिला आपल्याला घरकामात, व्यवसायात आणि नोकरी करताना दंग दिसतात, आज याच रणरागिणी अंगात वीज संचारल्यासारख्या वाद्य वाजवण्यात मग्न झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. जणू काही शिवरायांचा महाराष्ट्रच यावेळी नगरमध्ये अवतरला होता. प्रसंगी आरोही ढोल पथकामध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांचा सन्मान यावेळी माळीवाडा पंचमंडळ देवस्थान यांच्यातर्फे करण्यात आला आहे. आरोही ढोल पथकाचं हे दुसरं वर्ष असून 50 महिला या ढोल पथकामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी ढोल वादन करून आपली भक्ती गणेशाला अर्पण केली आहे. उपस्थितांनी आपली भावना व्यक्त केली आहे. आज आमचा द्वितीय वर्ष आहे आरोही ढोल पथकाचा, ज्याच्यात किमान 50 बायकांनी, आज 50 बायका व मुलं सहभागी झाले होते. दुसऱ्या वर्षी आम्हाला संधी दिल्याबद्दल माईवाडा गणपती यांचे खूप खूप आभार. आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना बराचसा वेळ स्वतःसाठी भेटत नाही व ताण कमी करण्यासाठी आम्ही हा एक महिलांचा ढोल पथक असा बनवला आणि तो खूप म्हणजे यशस्वी पार पडला. प्रत्येकाची ईश्वर चरणी आपली भक्ती अर्पण करण्याची एक पद्धत असते, पण आम्ही आमची भक्ती ही ढोल वादनातनं देवापुढे अर्पण केलेली आहे आणि श्री गणरायापुढे आमची ही भक्ती अशीच देवाने म्हणजे समर्पण केल्याबद्दल, श्रद्धा देऊन म्हणजे संधी दिल्याबद्दल श्रद्धाचा आम्ही मनापासून आभार मानतो. जे मंगलमय वातावरणात त्यांनी ढोल पथकाचं आयोजन करून गणेशजींना अभिवादन केलं आहे त्या संदर्भात त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. आरोही ढोल पथक हे जर का आपण बघितलं तर 50 महिलांनी एकत्रित येऊन आणि ढोल वादनाचं एक फक्त महिलांसाठी, महिलांकरता आणि महिलांद्वारे प्रस्थापित असं ढोल पथक त्यांनी निर्माण केला. खरं म्हणजे आजच्या धगधगीच्या जीवनात महिलांना त्यांच्या जो काम आहे, त्यांच्या घर व्यावसायिक घरगुती कामातनं त्यांना वेळ काढून व्यवसायात तर ते पुढं आहेत, परंतु असेही काही छंद असतात की जे त्यांना जोपासायचे असतात, परंतु त्यांना आपली संस्कृती म्हणा किंवा काय म्हणा त्या माध्यमातून ते घडवता येत नाही. परंतु इथं श्रद्धा देडगावकर व त्यांच्या संपूर्ण टीमनी आरोही ढोल पथक या नावाने ढोल पथक सुरू करून फक्त महिलांचं ढोल पथक ठेवलेलं आहे आणि तेच गेल्या वर्षापासून, गेल्या वर्षी माळीवाडा देवस्थान ट्रस्टने त्यांना ही संधी दिली होती आणि याही वर्षी ती संधी त्यांना प्राप्त झाली की आपले ग्रामदैवत, आपले आराध्य दैवत असे विशाल गणेशजी मंदिर येते, त्यांनी त्यांचा ढोल वादनाचा कार्यक्रम आज अथर्व शीर्षच्या कार्यक्रमानंतर घेतलेला आहे. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.
जग बदलतंय, विचार बदलतायत, त्याचबरोबर बदलतीये जीवनशैली. प्रत्येकाला वाटतंय आपलं कार्यालय घर आधुनिक आणि सुंदर दिसावं, त्यासाठी एक अग्रेसर नाव हरीश इंटेरियर. घरासाठी फर्निचर बनवून घेण्याची गरजच काय, आता कलात्मकतेनुसार ब्रँडेड टिकाऊ रेडीमेड फर्निचर ना घर सजवण्याचा आलाय जमाना. आमच्या हरीश इंटेरियर मध्ये डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, टीपॉय, वॉलड्रोप, टीव्ही ट्रॉली, टीव्ही स्टँड, LCD युनिट, विविध प्रकारचे सोफा सेट, कॉर्नर सोफा, व्हिजिटर चेअर, रिव्हॉल्विंग चेअर, ऑफिस टेबल, तसेच सर्व प्रकारचे ऑफिस फर्निचर उपलब्ध. त्याचबरोबर रेडी रूम सेट फर्निचर मिळण्याचं एकमेव ठिकाण हरीश इंटेरियर. हरीश इंटेरियरला एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपल्या कार्यालयासह घराचाही लुक बदला. आमचा पत्ता हरीश इंटेरियर, 1049 तेलीकुंड, वामन हरिपेठे ज्वेलर्स समोर, अहमदनगर. फोन नंबर 0241 241 56 56.